नीटचा स्कोर कमी येतोय आणि तरी सुद्धा महाराष्ट्रामध्येच बी एम एस करायचं आहे तर आपल्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील? तर यामध्ये पहिला पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल, जर तुमचा स्कोर जर कमी येत असेल तर तुमच्याकडे स्पॉट राऊंड हा एक पर्याय असतो। पण स्पॉट राऊंडची ॲडमिशन ही नेमकी कशी होते? तर सीईटी सेलला पहिले 4 राऊंड कंडक्ट होतात सीईटी सेलला, तर हे सगळे राऊंड ऑनलाईन कंडक्ट होतात। रजिस्ट्रेशनपासून तुम्हाला चॉईस फिलिंग करत करत शेवटी 4 राऊंडपर्यंत त्या ठिकाणी थांबावं लागतं। जर 4 राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळत नसेल तर सगळ्यात शेवटी स्पॉट राऊंड होतो। स्पॉट राऊंडला कमी स्कोरवर सीट मिळण्याचे चान्सेस असतात, 100% सीट मिळेल असं स्पॉट राऊंडमध्ये सांगता येत नाही, कारण स्पॉट राऊंड हे शेवटचे 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी असतो आणि स्पॉट राऊंडमध्ये जर आपल्याला सीट नाही मिळाली तर आपलं वर्ष वायासुद्धा जाऊ शकतं। मग आता आपण जर थांबलो स्पॉट राऊंडसाठी तर आपली एक तयारी असायला पाहिजे की जर सीट नाही मिळाली तर आपण रिपीट करणार आहोत, तरच स्पॉट राऊंडपर्यंत बी एम एसच्या ॲडमिशनसाठी तुम्ही थांबा। तुमचा स्कोर हा क्वालिफायपासून तर 250-300 मार्कापर्यंत जरी येत असेल तरीसुद्धा तुम्ही बी एम एससाठी थांबू शकता स्पॉट राऊंडपर्यंत, पण स्पॉट राऊंडला 100% सीट मिळत नाही, असे चान्सेस खूप कमी असतात की सीट मिळेल म्हणून। मागच्या वर्षी 93 सुद्धा अलॉटमेंट झाले पण यावर्षी असं होईल असं नाही। जर तुमची रिपीटची तयारी असेल तर स्पॉट राऊंडपर्यंत थांबा। तर हा होता पर्याय क्रमांक 1। आता दुसरा पर्याय महाराष्ट्रामध्येच करायचं आहे आणि जे बजेट आहे तर ते बजेटसुद्धा व्यवस्थित आहे आणि 100% ॲडमिशन करायची बी एम एसला, कोणतीही रिस्क घ्यायची नाही, म्हणजे रिपीटसुद्धा करायचं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, जर समजा तुमची तयारी असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साधारण 25 ते 35 लाख या दरम्यान बी एम एसची सीट जाऊ शकते। यासाठी थोडं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं मॅनेजमेंटचं। मागच्या वर्षी बऱ्याच पालकांनी चुका केल्या, रजिस्ट्रेशन करत असताना चुकीचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांच्याकडे बजेट असून सुद्धा त्यांची ॲडमिशन बी एम एसला होऊ शकली नाही। तर त्यामुळे नेमकं रजिस्ट्रेशन कोणतं करावं लागतं वेळेवर ते आपल्याला माहितीसुद्धा झालं पाहिजे। मॅनेजमेंटचं रजिस्ट्रेशन हे वेगळं करावं लागतं, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंगसुद्धा वेगळ्या पद्धतीनं कराव्या लागतात आणि जर समजा आपल्याला कॉलेज अलॉटमेंट जर झालं तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपली ॲडमिशन 100% होणारच आहे। आणि मॅनेजमेंट रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हा असा विषय की तुम्हाला जस्ट क्वालिफायवर सुद्धा तुमची ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकते, म्हणजे 100% म्हणता येईल की आपल्याला ॲडमिशन मिळणारच आहे। तुम्ही जर समजा तुमचा पी सी बी क्वालिफाय केलेला असेल आणि तुम्ही नीटमध्ये सुद्धा क्वालिफाय असाल तर तुम्ही बजेट तयार करून ठेवा साधारण एक 25 ते 35 लाखाचं आणि नक्की अकॅडमीसोबत कॉन्टॅक्ट करा। प्रक्रिया कशी करावी लागते तर ही व्यवस्थित आपण बघूया। जर भेटायला जर आली त्या प्रक्रियेसाठी तर खूप चांगलं होईल, कारण फोनवर बऱ्याचशा गोष्टी बोलणं शक्य होणार नाही। तर हे झालं मॅनेजमेंटचा विषय, वेगळं जे रजिस्ट्रेशन वेगळं चॉईस फिलिंग, पण गॅरंटी आहे, स्पॉट राऊंडमध्ये गॅरंटी नाही। दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले, आता पर्याय उरतो तिसरा, 3 नंबरचा पर्याय नेमका कोणता? तर यासाठी तुम्हाला स्कोर जो आहे तर तो तुमचा स्कोर हा 250 असायला पाहिजे आणि 250 जर स्कोर असेल, 270, 280, 300 जर जात असाल तर पर्याय उरतो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 4 कॉलेज असे आहेत की ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो। डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्या जर चॉईस फिलिंग केल्या तर नक्कीच आपल्याला सीट अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात। फर्स्ट राऊंडला जास्तीत जास्त चान्स मिळतो, कारण डीम्डचा कट ऑफ फर्स्ट राऊंडला खूप कमी असतो। तर त्यामुळं पुण्याला 2 कॉलेज आहे, मुंबईला 1 कॉलेज आहे आणि वर्ध्याला 1 कॉलेज आहे। तर या कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन करायची असेल तर साधारण मी अगोदर जे तुम्हाला मॅनेजमेंटचं बजेट सांगितलं 25 ते 35, तर ही जी रक्कम आहे मॅनेजमेंटची तर ती आपल्याला अर्धी रक्कम अगोदर पे करावी लागते, पण डीम्डसाठी तुम्ही पर इयर पे करू शकता, म्हणजे साधारण 5 ते 5.5 लाख पर इयर या पद्धतीनं डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन होतात बी एम एससाठी। म्हणजे अगोदर खूप सारी रक्कम पे करायचं काम नाही, मॅनेजमेंटसाठी किमान अर्धी रक्कम तरी अगोदर घेतात। ओके, आता परत एक पर्याय उरतो, तो कोणता? 4 नंबरचा। तर 4 नंबरचा पर्याय उरतो तो आउट ऑफ स्टेट। जर समजा तुम्हाला मॅनेजमेंटची ॲडमिशन करायची नाही, स्पॉट राऊंडची रिस्क घ्यायची नाही, त्यानंतर तुम्हाला डीम्डमध्ये जाण्याची तयारी नाही, तर अशा वेळेस तुम्ही आउट ऑफ स्टेटचा निर्णय घेऊ शकता। आउट ऑफ स्टेटमध्ये कमीत कमी जर तुम्ही विचार केला तर तुमची ॲडमिशन ही 1.5 लाख पर इयर, 1,50,000 पर इयर फीवर होऊ शकते। चौथा पर्याय आपण डिस्कस करतोय, स्टेट आहे तामिळनाडू। तामिळनाडूसारख्या स्टेटमध्ये तुम्हाला 1,50,000 पर इयर फीवर ॲडमिशन तुमची होते। आता जर तुम्ही वेगळं स्टेट निवडलं, जसं की समजा कर्नाटक किंवा एम पी स्टेट निवडलं, तर या ठिकाणी तुमचं बजेट वाढणार आहे। साधारण एम पीला तुम्हाला 13 ते 14 लाखापर्यंत टोटल जाऊ शकतं तुमचं कॉलेजचं
साढ़ेचार वर्षाच। आता हे जर तुम्ही कर्नाटक मध्ये गेलात कमी स्कोर असेल तर तुमचं बजेट हे 15 ते 22 लाखापर्यंत जाऊ शकतं। आता या व्यतिरिक्त यूपी मध्ये तुम्हाला 2,04,000 पर इयर फीवर कॉलेज मिळू शकतं। तर हे अदर स्टेटचे काही पर्याय होते। चार पर्याय आपण डिस्कस केले, मॅनेजमेंटची बीएमएस ॲडमिशन, त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटीची बीएमएस ॲडमिशन, अदर स्टेटची बीएमएस ॲडमिशन आणि सर्वात रिस्की प्रकार की जो स्पॉटची ॲडमिशन। स्पॉटच्या ॲडमिशनला तुम्हाला पैसे कमी लागतात, ओपनच्या फीजवर ॲडमिशन होते, पण यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, रिपीट करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते। जिजाबाई अकॅडमीचं काउन्सलिंग घ्यायचं असेल, आमच्याकडे रजिस्ट्रेशन हे लिमिटेड असतात, तुम्ही जर नक्कीच आलात तर तुमचं रजिस्ट्रेशन सध्या पण होऊ शकतं, पण ही डेट बघा, आजची डेट बघा, हा व्हिडिओ बघा, कदाचित काही दिवसांनी ते रजिस्ट्रेशन फुल झालेले असतील, तर त्यामुळं आज रजिस्ट्रेशन सुरू आहेत, अजून किती दिवसांनी ते रजिस्ट्रेशन बंद होतील तर हे सांगता येत नाही, तर त्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्ही उशिरा बघत असाल तर कदाचित त्या दिवशी रजिस्ट्रेशन बंद झालेले असतील, तर त्यामुळं नक्कीच विचार करा। आज जर व्हिडिओ बघत असाल तर आजच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा। थांबूया, बाय।